ठाण्यातील पोलिसांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाली की ओडिशा येथून ट्रेनद्वारे गांजा आणून पोस्टे पाचपावली हद्दीत चेन पुलिंग करून ट्रेन थांबवून नागपूर शहरात गांजा आणण्यात येत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून ट्रॅप लावून पोलिसांद्वारे दोन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशाने रेड कारवाई केली. कारवाईच्या वेळी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा तपास केला गेला. 7 किलो 905 किलोग्राम गांजा, किंमत 1,20,000 रुपये, 2 काळ्या रंगाचे बॅग, रेडमी कंपनीचे 2 मोबाईल हँडसेट, किंमत 20,000 रुपये, असा एकूण 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी नमूद मुद्देमाल ओडिशा येथून कोणापासून आणले, तसेच यापूर्वी किती वेळा गांजा आणला व कोणाकडून कोणाला दिला या संबंधाने तपास सुरू आहे. पोलीस स्टेशन पाचपावलीचं डीव्ही पथक हे रेल्वे रुळाच्या बाजूने पेट्रोलिंग करत असताना 2 इसम ट्रेनमधून येतो उतरून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना वेळीच ताब्यात घेतलं. त्या दोघांचंही नाव विचारलं तर त्यापैकी एकाने त्यांचं नाव अक्षय विनोद नंदेश्वर, वय 30 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 56, राधारमण कॉलनी, श्रीयश नगर, नरसाळा, पोलीस स्टेशन हुळकेश्वर, आणि दुसऱ्याचं नाव चेतन प्रमोद गोखले, वय 21 वर्षे, राणा कीर्ती लेआउट, प्लॉट नंबर 60, पाण्याची टाकीजवळ, नरसाळा, पोलीस स्टेशन हुळकेश्वर, असं त्या दोघांनी त्यांचं नाव सांगितलं. त्यांच्याजवळील बॅगची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये गांजा मिळून आला. या दोन्ही आरोपीपैकी अक्षय विनोद नंदेश्वर याच्यावर यापूर्वीही गांजा अवैधरित्या बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहेत पोलीस स्टेशन हुडकेश्वरला. त्याचप्रमाणे दोन्ही आरोपीवर चोरीचेसुद्धा गुन्हे दाखल आहेत. पोलीस स्टेशन पाचपावलीच्या डीबी पथकाने PSI जायभाय, हेड कॉन्स्टेबल विजय यादव, अंकुश राठोड आणि गणेश अशा या कर्मचाऱ्यांनी या आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून एकूण 7 किलो 905 ग्राम गांजा जप्त केलेला आहे. त्याची एकूण किंमत 1,20,000 रुपये अशी आहे. गोपनीय बातमी आम्हाला प्राप्त झाली होती की रेल्वेतून गांजा येणार आहे आणि ते पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जो रेल्वे रूटचा जो आजूबाजूचा जो परिसर आहे तो झोपडपट्टी आणि स्लम एरिया असल्यामुळे गुन्हेगार त्या परिसरात उतरतात आणि गांजा इथून मग तो पुढे सप्लाय केला जातो असं त्यांनी माहिती आम्हाला मिळाली होती. त्याच्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप सेट केला होता आणि मिळालेल्या माहितीनुसार ते दोन्ही आरोपी मिळून आले आम्हाला आणि त्यांच्याकडून गांजा जप्त केलेला आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.